आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महानतम लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी आपल्यासाठी दररोज घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। आप मुझे जंजीरों में जकड़ सकते हैं, यातना दे सकते हैं, इस शरीर को नष्ट कर सकते हैं, लेकिन आप कभी मेरे विचारों को कैद नहीं कर सकते। 10 मार्च 1922 रोजी महात्मा गांधीजींना ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली। 1919 मध्ये प्रकाशित यंग इंडिया साप्ताहिकात राजकीय दृष्ट्या संवेदनशील लेख दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। या सुनावणी दरम्यान गांधीजी म्हणाले, मैं इस निष्कर्ष पर पहुंचा हूं कि चोरी चौरा में हुए घोर अपराध के दायित्व से खुद को अलग करना असंभव है। अहिंसा मेरी आस्था का पहला स्तंभ है, लेकिन मुझे अपना निर्णय लेना है। मुझे या तो एक ऐसी व्यवस्था के समक्ष समर्पण करना है जिसने मेरे देश की इतनी हानि की है जिसकी कभी भरपाई नहीं हो सकती, या फिर मुझे अपनी जुबान से निकले सत्य के लिए लोगों के आक्रोश का सामना करने का जोखिम उठाना है। मैं जानता हूँ कि हमारे लोग कभी कभी नियंत्रण खो बैठते हैं, इसके लिए मैं बहुत ही शर्मिंदा हूँ, और मैं इसलिए न केवल दंड बल्कि सर्वाधिक दंड दिए जाने की मांग करता हूँ। न्यायाधीशांनी गांधीजींना 6 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देताना सांगितलं, अपने लाखों देशवासियों की नजरों में आप महान देशभक्त हैं और महान नेता हैं। यहां तक कि राजनीति में आपसे भिन्न मत रखने वाले लोग भी आपको महान आदर्शों का एक संत, एक आध्यात्मिक व्यक्ति मानते हैं। महात्मा गांधीजींना पुण्यातल्या येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं। त्यांना उघड्यावर झोपण्याची परवानगी नव्हती, त्यांना झोपण्यासाठी उशी सुद्धा देण्यात आली नव्हती, परंतु पुस्तकं आणि कपडे मात्र पुरवले गेले होते। गांधीजींनी प्रार्थना करण्याचा तसंच चरख्यावर सूत कातण्याचा आपला दैनिक नियमही चालूच ठेवला होता। गांधीजींना 2 वर्षांनंतर 1924 साली प्रकृतीच्या कारणांवरून तुरुंगातून मुक्त करण्यात आलं। महान क्रांतिकारक आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचंही आज आपण स्मरण करत आहोत। 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचं निधन झालं। देशात महिला आंदोलनात अग्रेसर असलेल्या सावित्रीबाईंनी जातीप्रथा तसंच लिंगभेदावर आधारित भेदभाव आणि अनुचित व्यवहार पूर्णपणे थांबवण्यासाठी अथक प्रयत्न केले। समाज सुधारक आणि शिक्षण तज्ञ असलेल्या सावित्रीबाईंचं साहित्य आणि संस्कृतीतलं योगदानही अमूल्य आहे। त्यांनी आपले लेख तसंच भाषणाच्या माध्यमातून जातीप्रथा आणि लिंगभेदावर कडाडून टीका केली। देशातल्या सर्व वर्गातल्या महिलांवर भेदभाव होत असताना सावित्रीबाईंनी घेतलेली ही भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण होती। त्यांच्या कवितांमधून जागा उठा शिक्षित व्हा तसंच दडपशाही परंपरांना तोडून मुक्त होण्याचं आवाहन केलं जात होतं। आपल्या कविता तसंच लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या महत्त्वावर अधिक भर दिला। सावित्रीबाई एक क्रांतिकारी नेत्या होत्या
अनेक अडथळे येऊनही त्यांनी एक प्रेरक तसंच सक्षम शिक्षक, नेता, विचारवंत आणि लेखिका अशा विविध भूमिका पार पाडल्या. या महान स्वातंत्र्य सेनानीला आमची आदरांजली. गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज बस एवढंच. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.